नमस्कार. आज आपण संतवाणी ही कविता आपण अभ्यासणार आहे. संतवाणीचा भाग एक, अनकीला मी दास तुझा, ही नामदेवांची कविता आज आपण अभ्यासणार आहोत. ही हा जो अभंग आहे तो अभंग सकल संत गाथा पहिला खंड यात लिहिलेला आहे. अभंग क्रमांक 1661. पहिला आपण बघूयात की संतवाणी म्हणजे नक्की काय. संत कोण? संत कुणाला म्हणतात? माझ्या मते संत म्हणजे तो व्यक्ती जो चांगले कर्म करतो, स्वतः चांगले कर्म करतो आणि मग दुसऱ्याला चांगलं वागणूक देतो आणि त्याचबरोबर वागण्यास सांगतो, तो म्हणजे संत. उद्या सलमान खान तुमच्या समोर आला किंवा कोणताही हिरो तुमच्या समोर आला आणि भाषण देऊन गेला तर तुम्ही त्याला सलमान वाणी म्हणाल का हो, किंवा अक्षय कुमार वाणी म्हणाल का? कैटरीना कैफ आली आणि ती तुमच्या समोर काही बोलून दिली तर तिला तुम्ही कैटरीना वाणी म्हणाल का? नाही. मुळीच बरोबर. त्याच पद्धतीनं जेव्हा साधू संत येतात आणि आपल्याला उपदेश देतात, ते जे उपदेश असतात त्या उपदेशांना संतवाणी असे म्हणतात. संतांच्या तोंडातून निघालेली वाणी, म्हणजे वाणी म्हणजे बोल, त्याला संतवाणी म्हणतात. मग आपला महाराष्ट्र हे राज्य संतांनी किंवा संतांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे. आपण पुण्यामध्ये शिकतोय, पिंपरी चिंचवडमध्ये, आपल्याजवळ देहू आहे, आळंदी आहे, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज हे यांनी वास्तव्य केलेली ही ठिकाणं आहेत. आपल्या महाराष्ट्रात नामदेव, एकनाथ, संत चोखा मेळा असे अनेक अनेक संत होऊन गेले. पण ह्या संतांनी आपल्याला किमान 2 ते 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक देवाची भक्ती, एक चांगले उपदेश आणि त्याचबरोबर आपण देवाची भक्ती का करावी, आपण त्यांना शरण का जावं, आपण त्यांचं दासत्व दास का बनावं, हे आपल्याला संत सांगून गेले. तर आज आपण बघणार आहे की अंकिला मी दास तुझा हा नामदेवांचा अभंग